हाय फ्रेंड्स, मुठ्ठ जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत आणि पुणे जिल्हा परिषदेचे CEO जे आहेत आयुष प्रसाद यांनी दिलेली माहिती तसंच यवतमाळ जिल्हा परिषदेनं दिलेली माहिती अशा दोन जिल्हा परिषदांमधून मिळालेली माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती कळेल. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला 1 जानेवारी ते 5 एप्रिलपर्यंतच्या सर्व चालू घडामोडींची तयारी करायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी भाग 1 हे पुस्तक विकत घ्या. याच्यात 61 प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत आणि प्रत्येक पेपरमध्ये 25 वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. असे 1525 प्रश्न तुम्हाला फक्त 99 रुपयामध्ये मिळतात आणि TCS IBPS पॅटर्ननुसारच हे सर्व प्रश्न काढलेले आहेत. आता एक लक्षात ठेवा की यवतमाळ जिल्हा परिषदमधून जी माहिती दिलेली आहे ती अशी आहे की जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जाहिरात येईल आणि पुणे जिल्हा परिषदेची जी माहिती आहे ती थोडीशी वेगळी आहे, त्यामुळे आपण दोन्ही माहिती पाहूयात. तर या ठिकाणी पहा, यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये 900 पदं भरली जाणार आहेत आणि जाहिरात होणार म्हणजे 900 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तसंच जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पदभरतीचा मुहूर्त, यांचं काय म्हणणं आहे की जुलैच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा होईल. आता पहा याच्यामध्ये पहा काय दिलेले माहिती की यवतमाळ जिल्हा परिषद पदभरतीची जाहिरात प्रसिद्धीचा मुहूर्त जुलै महिन्यातील शेवटच्या आठवड्यात राहण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे. तर जाहिरात प्रसिद्धीनंतर पुढील 2 ते 3 महिन्यात परीक्षा होईल. यवतमाळ जिल्हा परिषदेतील विविध सवर्गातील 907 जागांचा समावेश आहे. आता पुढची माहिती तर सर्वांना माहितीच आहे. आता पुणे जिल्हा परिषदेचे जे आयुक्त आहेत त्यांनी काय माहिती दिलेली आहे ती आपण पाहूयात. आणि ही बातमी डिटेल्समध्ये वाचायची असेल तर विठ्ठल जोशी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर मी याचा फोटो अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. यांनी काय दिलं आहे की जाहिरात प्रसिद्धीनंतर अर्ज मागवणे 15 दिवस, अर्जाची छाननी 7 दिवस, पात्र उमेदवारांची यादी 4 दिवस, परीक्षेचे नियोजन 1 महिना, प्रवेशपत्र उपलब्ध करून देणे 7 दिवस, परीक्षेचे आयोजन 17 दिवस, अंतिम निकाल जाहीर करणे 1 महिना, म्हणजे 17 दिवस ही परीक्षा जिल्हा परिषदेची चालणार आहे. पुणे जिल्हा परिषदेचे जे CEO आहे त्यांनी काय माहिती दिलेली आहे की पुणे जिल्हा परिषद जाहिरात प्रसिद्धीची अनिश्चितता वाढली, पदभरती प्रक्रियेला पुन्हा खो. आयुष प्रसाद काय म्हणतात ते आपण पाहूया. तर पुणे जिल्हा परिषदेतील परिषदेने रिक्त जागांच्या भरतीसाठीची आवश्यक तयारी मेमध्येच करून ठेवली आहे. या भरतीसाठीच्या संघनीकृत प्रशिक्षणाच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या IBPS कंपनीकडून डेमो लिंक मिळणे बाकी आहे. यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे. आता पुण्यामध्ये किती जागा रिक्त आहेत ते पहा, त्याची पण माहिती मिळालेली आहे. तर त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की स्थापत इथे पहा, कनिष्ठ अभियंता स्थापत्य 33 जागा आहेत, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक 59, ग्रामसेवक 37, विस्तार अधिकारी 3, आरोग्यसेवक महिला 436, आरोग्यसेवक 40% 124, आरोग्यसेवक 50% 128, औषध निर्माण अधिकारी 25, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 4, विस्तार अधिकारी सांख्यिकी 2, वरिष्ठ सहायक 8, शिक्षण विस्तार अधिकारी 2, पशुधन पर्यवेक्षक 30, कृषी विस्तार अधिकारी 2, कनिष्ठ आरेखक 2, कनिष्ठ लेखाधिकारी 3, वरिष्ठ सहायक लेखा 9, कनिष्ठ सहायक लेखा 16, पर्यवेक्षिका 9, कनिष्ठ सहायक 67, रिंगमन 8, अशा 1000 जागा आहेत. त्याच्यानंतर बाकीची मग यांनी वेगवेगळी अशी माहिती दिलेली आहे. आता ती जनरल माहिती सर्वांना माहिती आहे, जे महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हे संपूर्ण वाचायचं असेल तर विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर त्याचा फोटो आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संचे तसंच बुद्धिमत्ता चाचणी ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. आणि हे आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संचेमध्ये 2012 पासून 2022 पर्यंत झालेले पेपर दिलेले आहेत आणि याच्यातले जे तांत्रिक घटक आहेत ना ते खास आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर हे पुस्तक सर्व पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहे, तसंच ॲमेझॉन फ्लिपकार्टवरही उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती
या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठलचो यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.